नमस्कार, स्वागत तुमचं ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 5वीमधील पहिली कविता नाचरे मोरा ही अभ्यासणार आहोत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित विख्यात मराठी कवी गजानन दिगंबर माडगुळकर यांचे नाचरे मोरा हे एक बालगीत आहे. पाऊस पडू लागल्यानंतर मोराला याचा खूप आनंद होतो आणि तो आपला हाच आनंद व्यक्त करण्यासाठी आपला पिसारा फुलवून नाचू लागतो. मुलगीही मोराच्या आनंदामध्ये सहभागी होते याचे सुंदर वर्णन कवीने आपल्या या कवितेतून केलेले आहे. चला तर मग आपण ही कविता आता अभ्यासूया. कवितेत दिसणाऱ्या चित्रात मोर आपला पिसारा फुलवून नाचत आहे, तर मोरासमोर उभी असलेली मुलगी देखील मोराच्या आनंदात सहभागी झाली आहे. पाऊस पडत आहे, पाठीमागे इंद्रधनुष्य आहे आणि याचे सुंदरसे वर्णन आपल्याला या कवितेमध्ये पाहावयास मिळणार आहे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आत्ता तुझी पाळी वीज देते टाळी, आत्ता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच. आता आपण या ओळींचा अर्थ पाहणार आहोत. पाऊस पडण्या अगोदर एक वातावरण निर्मिती होते, जसे आकाशामध्ये काळे ढग येतात, मंद हवा वाहायला सुरुवात होते आणि वीज देखील कडकते. त्यावरून आपल्याला अंदाज येतो की आता पाऊस येणार आहे आणि हाच अंदाज कवितेतील मोराला आणि त्या मुलीला आलेला आहे. त्यामुळे ती मुलगी मोराला आता पाऊस येणार आहे, तू आंब्याच्या वनामध्ये नाचायला सुरुवात कर असे सांगते. ढगांशी वारा झुंजला आहे असे ती सांगते, म्हणजेच ढग वारा एकमेकांमध्ये झुंजले आहे, एकमेकांमध्ये सामील झालेले आहे. आकाशामध्ये आलेले ढग हे काळे आहेत आणि म्हणूनच ती या ढगांना काळा कापूस असे म्हणून तो पिंजला आहे, म्हणजेच आकाशामध्ये काळे ढग जमा झाले आहेत असे ती म्हणते. आता तुझी पाळी आहे, म्हणजे आता पाऊस यायला सुरुवात होणार आहे आणि आता नृत्य करण्याची तुझी पाळी आहे आणि तुला साथ देण्यासाठी आकाशात जी वीज कडाडते आहे तीच तुला साथ देत तुला टाळी देणार आहे आणि तू आता तुझा पिसारा फुलवून नाचायला सुरुवात कर अशी मुलगी मोराला सांगत आहे. आता आपण कवितेच्या पुढच्या ओळी पाहणार आहोत. झर झर धार झिरली रे, झाडांची भिजली रली रे, पावसात नाव काहीतरी गाऊ, पावसात नाव काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. आता आपण या ओळींचा अर्थ पाहणार आहोत. पाऊस येण्यापूर्वीचे वातावरण तयार झाले आहे आणि तेवढ्यातच पावसाच्या धारा जमिनीवर पडू लागल्या. या जमिनीवर धारा पडल्यामुळे जे झाड विस्तृत पसरलेले आहे इडलीप्रमाणे, इथे इडलीचा अर्थ हा आहे की खेडेपाड्यांमध्ये पाऊस पडत असताना तिथले शेतकरी गावकरी पावसात भिजू नये याकरता झाडांच्या मोठमोठ्या पानांना झाडांच्याच काड्या लावून एक प्रकारची छत्री तयार करतात आणि त्यालाच इरली असे म्हणतात. तर झाडांची भिजली इरली रे, म्हणजे ते जसे पावसाच्या पाण्याने या माणसाने वापरलेल्या इरल्या म्हणजे छत्री भिजते, तसे झाडंसुद्धा या पावसामध्ये भिजून गेलेले आहेत आणि आपण देखील या झाडांप्रमाणे नाऊ म्हणजे भिजून जाऊ असे मुलगी मोराला सुचवत आहे. आणि तू करून पुकारा नाच, म्हणजे तुझ्या आवाजात उरडून नाचायला सुरुवात कर असे मुलगी म्हणत आहे. आता पुढील ओळींचा अर्थ आपण बघणार आहोत. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, निळ्या सोंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. आता आपण या ओळींचा अर्थ बघूया. पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर पावसाचे हे थेंब तळ्यामध्ये जेव्हा पडत आहे तेव्हा त्या पाण्याचा आवाज टपटप असा होत आहे आणि हे पडणारे पाणी जणू काय एका रेघेमध्ये म्हणजेच एका रेषेमध्ये आहे असे मुलीला भासत आहे. या आनंदाने मुलगी मोराला आपण दोघे सोबतीने नाचू असे म्हणत आहे. ती मोरालाही ते सोंगड्या म्हणजेच सोबती सवंगडी म्हणून निळ्या मोराला नाचायला सांगत आहे.
आता पुढील ओळींचा अर्थ बघू, त्या अगोदर त्या ओळी पाहूयात. पावसाची रिम झिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हिते मुलगी मोराला सांगत आहे की आता पावसाची रिमझिम थांबली आहे आणि तुझी माझी अशी एकदम गट्टी जमली आहे, मैत्री जोडी जमली आहे. आभाळामध्ये या पावसानंतर सातरंगी कमान म्हणजेच इंद्रधनुष्य दिसत आहे आणि या कमानीखालीच आपण दोघे नाचूया असे मुलगी आनंदाने सांगत आहे. हिते ही कविता संपून या कवितेचा भावार्थ तुम्हाला नक्की समजला असेल. मुलांनो, ही कविता यूट्यूबवरती सुद्धा प्रक्षेपित आहे, नक्कीच तुम्ही ती एकदा ऐका, तुम्हाला ती खूप आवडेल आणि पाठांतर करा आणि पावसाळ्यामध्ये नक्कीच ही कविता एकदा गा, तुम्हाला सुद्धा याचा खूप आनंद येईल. आता आपण या कवितेमध्ये आलेले कठीण शब्दार्थ पाहणार आहोत. वन, वनालाच अजून अन्य शब्दार्थ म्हणजे जंगल, रान, अरण्य असे आहे, तर इंग्लिशमध्ये यालाच फॉरेस्ट असे देखील म्हणतात. दुसरा शब्दार्थ आहे नाच म्हणजेच नृत्य आणि इंग्लिशमध्ये याला डान्स असे देखील म्हणतात. पुढील शब्दार्थ आहे मोर. सुंदर पिसारा असलेला हा एक पक्षी आहे आणि यालाच इंग्लिशमध्ये पिकॉक असे म्हणतात. पुढील शब्दार्थ आंबा. आंब्याचे झाड, आंब्याचे फळ हे एक फ्रूट आहे आणि यालाच मँगो असे म्हणतात. ढग, मेघ आणि याला इंग्लिशमध्ये क्लाउड असे म्हणतात. पुढील शब्दार्थ आहे वारा. वायू, वात हे त्याचे समान शब्द आहेत आणि यालाच इंग्लिशमध्ये एअर, वाइंड असे म्हणतात. पुढील शब्दार्थ आहे कापूस. यालाच मराठीमध्ये कपास असे देखील म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला कॉटन असे म्हणतात. पुढील शब्दार्थ पिंजणे. कापूस, लोकर इत्यादी मोकळे होण्यासाठी म्हणजे त्यांचा एक गुच्छ असतो आणि ते वेगवेगळे करण्यासाठी त्यांना वेगळं केलं जातं आणि त्यालाच मोकळा केलं जाते, यालाच पिंजणे असे म्हणतात. याला इंग्लिशमध्ये टू कार्ड कॉटन असे म्हणतात. किंवा ऊलसुद्धा, कॉटन आणि ऊल हे दोन वेगवेगळे आहे. कापसाला कॉटन म्हणतात तर ऊल ज्याच्यापासून स्वेटर तयार होतो त्याला ऊल असे म्हणतात. पाळी म्हणजेच खेप, क्रम, टर्न. तुम्ही गेम खेळत असता तेव्हा तुमच्यावर येते ती डाई, तशाप्रमाणे ही ते पाळी. वीज, घर्षणाने उत्पन्न होणारी एक नैसर्गिक शक्ती, लाइटिंग असे सुद्धा म्हणतात याला. ताळी, दोन्ही हातांचे तळवे परस्परांवर आपटल्यावर होणारा आवाज, क्लॅपिंग ऑफ हँड्स. फुलवणे, विस्तार करणे. टू केस टू ब्लो ऑर एक्सपांड. पिसारा, उभारलेले पंख, प्लेमेज. इरले, पाने, काटक्या इत्यादींनी तयार केलेली छत्री शेतकऱ्यांसाठी बरं का, त्यालाच इंग्लिशमध्ये अँ अम्ब्रेला ऑफ लीव्स असे म्हणतात. थेम, टिपका, बिंदू, अ ड्रॉप. तळे, तलाव, अ टँक. रेघ, रेषा, लाईन. सवंगड्या, सवंगडी, सोबती. अ फ्रेंड. सात रंगी कमान म्हणजे ही ते इंद्रधनुष्य. पावसांच्या तुषारातून सूर्यप्रकाश आरपार गेल्यावर आकाशात दिसणारी सप्तरंगी धनुष्यकृती, त्यालाच इंग्लिशमध्ये अ रेनबो असे म्हणतात. कमान म्हणजे कोणत्याही रचनेच्या वरच्या बाजूस असलेला अर्धवर्तुळाकार म्हणजेच कमान असे म्हणतात. याला इंग्लिशमध्ये ॲर्च असे देखील म्हणतात. रिमझिम म्हणजे पावसाची सतत पडणारी सरी, जोरदार पाऊस नव्हे, हलकीशी सरी, हळूहळू असणारा पाऊस. यालाच इंग्लिशमध्ये ड्रिझलिंग असे म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला ही कविता आणि या कवितेमधील असणारे कठीण शब्दार्थ मी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला दाखविले आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणत्या शंका असतील किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नसेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की विचारू शकता.
सांगितलेल्या या कवितेचा अर्थ जर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असेल तर एक लाईक तुम्ही नक्कीच करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल. तेव्हा मित्रांनो, अशा शैक्षणिक व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एक मजेदार व्हिडिओसह. तोपर्यंत हसत रहा, अभ्यास करत रहा आणि स्वतःची काळजी नेहमी घेत रहा. धन्यवाद.